यावल येथील बसस्थानकावर अर्ध्या प्रवासात सवलतीमुळे महिलांची वर्दळ वाढली असून आज दुपारी यावल चाळीसगाव बसमध्ये चढताना एका महिलेची सुमारे 1,80,000 रुपये किमतीची 2.5 तोळे सोन्याची पोच चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. दुपारी 2:45 वाजेला लागणारी यावल आगाराची यावल चाळीसगाव गाडीमध्ये एक प्रवासी महिला चढत असताना तिची 2.5 तोळे सोन्याची पोच चोरट्यांनी लंपास केली. यावल बसस्थानकावरून ही गाडी चोपड्याकडे जाण्यासाठी मार्गस्थ झाली असताना वडोदा गावाजवळ तिकीट काढण्यासाठी पैसे पाकिटातून काढण्याचे प्रयत्न करीत असताना तेव्हा आपली पोत गायब झाल्याचे दिसून आले. सदरचा प्रकार महिलेने वाहक यांना सांगितले असता एसटी बस यावल पोलीस ठाण्यात आणण्यात आली. मात्र परत बस यावल बसस्थानकात आणून पोलीस कर्मचाऱ्याच्या सहकार्याने गाडीतील महिला व पुरुष यांची झाडाझडती घेण्यात आली. मात्र यात काही निष्पन्न झाले नसल्याने दिसून आले. गाडीतील संपूर्ण प्रवासी व रागाने सुटकेचा श्वास सोडला, परंतु गाडी आपल्या मार्गाने निघाली. फिरोज तडवी यांचा रिपोर्ट, न्यूज मराठी, यावल.